नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, तमिळनाडूची स्नेहा ही भारतातील अशी पहिली महिला बनली आहे की जिची कोणतीही जात नाही आणि कोणताही धर्म नाही. तर मंडळी, जवळजवळ 9 वर्ष तिने हा लढा लढलेला आहे आणि आता म्हणजे 5 फेब्रुवारी 2019 रोजी तिच्या या लढ्याला यश मिळालं आहे. म्हणजेच तिला हे नो कास्ट नो रिलिजन प्रमाणपत्र भेटलेलं आहे. तर मंडळी, तिचं असं मानणं आहे की ती एक भारतीय आहेत, म्हणजेच इंडियन आहेत, मग तिला कुठल्याही जातीची आणि धर्माची गरज नाही आहे. खरं म्हणजे असा विचार प्रत्येकाजवळ असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हे माहीत असेल की धर्माची कट्टरता आपल्याला कोणत्या लेवलला नेऊन ठेवते. आज ज्या प्रकारे आपण आतंकवाद वाढलेला बघतोय त्याला सर्वाधिक कारणीभूत धर्म हीच गोष्ट आहे. जातींमध्ये अनेक वेळा आपण दंगली होताना बघितलेल्या आहेत. दोन धर्मांमध्येही अनेक वेळा आपण भांडणं होताना, वादविवाद होताना किंवा त्याचं रूपांतर दंगलींमध्ये होताना आपण बघितलेलं आहे. एका धर्माचा दुसऱ्या धर्माविषयी द्वेष किंवा तिरस्कार ही काही नवीन गोष्ट नाही. तर इतिहासामध्ये आपण हे सर्व वाचलेलं आहे की कशाप्रकारे जुन्या काळापासून या गोष्टी घडत आलेल्या आहेत. खरं म्हणजे माणुसकी हीच एक जात असावी आणि हाच एक धर्म असावा. आपण भारतीय आहोत, मग आपल्याला दुसऱ्या धर्माची किंवा दुसऱ्या जातीची गरज काय? तर असं जर सर्वांनीच विचार केला तर नक्कीच आपल्या देशामध्ये, म्हणजेच आपल्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शांतता मिळेल. कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की निवडणुका जवळ आल्या की कशाप्रकारे राजकीय पक्ष आपल्या याच गोष्टीचा फायदा घेतात. म्हणजेच लोकांना, त्यांच्या मतांना ते वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये डिवाईड करतात आणि त्यांना भडकून कशाप्रकारे मत मिळतील या दृष्टिकोनातून ते प्रचार करत असतात. त्यामुळेच अशा प्रकारचे राजकीय संधी साधू लोक हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला जात आणि धर्म या नावाखाली भडकवतात, आपल्यामध्ये वादविवाद लावतात, भांडणं लावतात आणि ते मात्र मस्त मजा बघत बसतात. त्यामुळेच अशा प्रकारे आपला कोणी फायदा घेऊ नये. त्यामुळेच आपण सर्वांनी एकमेकांकडे माणुसकीच्या नजरेने आणि आपण भारतीय आहोत या नजरेने बघायला पाहिजे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की स्नेहाने जे पाऊल उचललंय ते अगदी योग्य आहेत. आणि आपल्या देशामध्ये, म्हणजेच या देशात अनेक प्रकारच्या जाती आणि अनेक प्रकारचे धर्म आहेत, त्यामुळे आपल्या देशाला याची खूप गरज आहे असं मला वाटतं. जगामध्ये तर ही चळवळ खूप अगोदरपासूनच सुरू आहे. जगातील अनेक देशांमध्ये अनेक लोकांनी अशा प्रकारे कोणताही त्यांचा धर्म नाही किंवा कोणतीही जात नाही अशा प्रकारे राहायला सुरुवात केलेली आहे. पण भारतामध्ये मात्र प्रमाणपत्र मिळवणारी स्नेहा ही पहिलीच अशी महिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल. अनेक युवा वर्गातील असे मुलं आहेत, मुली आहेत की ज्यांना आता कुठलेही जात किंवा कुठलेही धर्म या गोष्टीमध्ये अडकायचं नाही. तर मंडळी, मला असं वाटतं की स्नेहाकडून आपल्या देशातील युवा वर्ग नक्कीच प्रेरणा घेईल आणि जात आणि धर्म या गोष्टीत अडकण्यापेक्षा आपल्या देशाचं हित कशामध्ये आहे या गोष्टीचा विचार करतील, पर्यावरणाचा विचार करतील आणि विशेषतः एकमेकांकडे धर्म आणि जात या चष्म्यातून बघण्यापेक्षा माणुसकीच्या चष्म्यातून बघतील अशी आपण अपेक्षा करूया. तर मंडळी, अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचा चॅनल संतोष चकोर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओला हे लाईक आणि शेअर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.